संपूर्ण जाती ज्या आहेत ओबीसी समाजातल्या त्या अजूनही पाठीशी त्यांच्या येऊ शकल्या नाहीत. याच गोष्टीमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये देखील दिसून येते. छगन भुजबळ यांची वक्तव्य पाहिली कुठेतरी सरकारच्या विरोधातलीच वक्तव्य ती त्यांची सभा वेगवेगळ्या सभांमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या सर्व ज्या मुद्द्यांना मंत्रिमंडळाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडे प्रतिसाद मिळत नाही का, ओबीसींची बाजू भाजपामध्ये जी दुबी पडली आहे ती भुजबळांमुळे भरून निघते का, हे अनेक प्रश्न जे आहेत ते भुजबळांच्या एकूण या वागण्यातून या ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात अनेक विषय जे आहेत ते चर्चेला येऊ लागले होते. कारण आपण जर पाहिलं तर ओबीसी आंदोलनामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने जरांगे पाटील आणि एकूण सरकारवर टीका केली त्यामुळे अनेक जण नाराज आहेत. त्यांचे जे सहकारी आहेत म्हणजे मंत्रिमंडळातले सहकारी ते देखील नाराज झाले आहेत आणि कुठेतरी सरकारची कुचंबना देखील होत्या. आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ नक्की ही सगळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं इतकी आखपाखड जी त्या पद्धतीने सुरू आहे त्यामागे नक्की राजकारण काय याविषयी देखील आता चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या आहेत. कारण आपण जर पाहिलं तर एकूण राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात किंवा ओबीसी समाजाच्या संदर्भात मोठा नेता किंवा एक छत्री अंमल असलेला नेता सध्या राज्यात नाही ही वस्तू परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर त्या तोडीचा नेता जो आहे तो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ओबीसी समाजाला मिळाला नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांनी चांदा दे बांदा हे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो ओबीसी जो सगळा समाज आहे त्याला एक छत्री अंमल जो आहे तो या ठिकाणी आणलेला होता. कारण आपण जर पाहिलं तर ओबीसीमध्ये अनेक जाती ज्या आहेत त्या प्रत्येक जातीमध्ये एक एक नेता जो आहे तो या समाजाला मिळाला. पण असा एक छत्री अंमल असलेला असा नेता जो आहे तो गोपीनाथ मुंडे यांच्या रूपानं ओबीसी समाजाला मिळाला होता. पण त्यांच्या निधनानंतर ती उंची जी आहे ती फारशी कोणी जी या ठिकाणी गाठू शकली नाही. आता ओबीसी समाजामध्ये अनेक नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. छगन भुजबळ आहेत, नाना पटोले आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, असे अनेक नेते जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश शेंडगेंचं नाव देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पण संपूर्ण राज्यावर प्रभाव टाकतील असं नेतृत्व जे आहे ते त्यांच्याकडून अजूनही अपेक्षित या ठिकाणी दिसत नाहीये. कारण नाना पटोले यांनी देखील आणि विजय वडेट्टीवार यांनी देखील एक मोठा प्रयत्न या ठिकाणी करून पाहिला आहे. पण खूप मोठ्या प्रमाणावर जो समुदाय किंवा समाज आहे तो संपूर्ण जाती ज्या आहेत ओबीसी समाजातल्या त्या अजूनही पाठीशी त्यांच्या येऊ शकलेल्या नाहीत. याच गोष्टीमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये देखील दिसून येते आणि तीच पोकळी सर्व जे नेते आहेत आपण जर पाहिलं तर पंकजा मुंडे जरी या ठिकाणी असतील पण खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडेंचा वारसा ज्या पद्धतीने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवायला हवा होता तो देखील प्रभाव अजून या ठिकाणी पडताना दिसत नाहीये. धनंजय मुंडेंचं देखील तसंच आहे. धनंजय मुंडे आल्यानंतर थेट सत्तेत आल्यामुळे त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधी म्हणजे आक्रमक या ठिकाणी होता आलेलं नाहीये. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर ओबीसी समाजामध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती पोकळी कॅप्चर करण्याचा किंवा ती पोकळी भरून काढण्याचा आणि ती पोकळी स्वतःसाठी भरून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो छगन भुजबळ यांच्याकडनं होताना या ठिकाणी दिसतो आहे. पण खऱ्या अर्थानं ती पोकळी भरून निघेल का हा देखील अत्यंत मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी दिसतो आहे. कारण आपण ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांची वक्तव्य पाहिली कुठेतरी सरकारच्या विरोधातलीच वक्तव्य ती त्यांची सभा वेगवेगळ्या सभांमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पहिलं जे वक्तव्य छगन भुजबळ यांनी सरकारला घरी जावं लागेल असं विधान केलं होतं त्यावेळी सरकारमधून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, शंभूराज देसाई असतील यांनी देखील या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्याचा विरोध जो आहे तो केला होता. छगन भुजबळांना जर बोलायचं असेल तर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये आपल्या भूमिका ज्या आहेत त्या मांडल्या पाहिजेत आणि त्यानंतर बाहेर त्यांनी या सगळं वक्तव्य जे आहे ते केलं पाहिजे अशी भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांसह सर्वांची आहे. पण खऱ्या अर्थानं या सगळ्यांवर अजूनही भुजबळांवर फारशी कठोर कारवाई जी आहे ती मंत्रिमंडळातून किंवा मुख्यमंत्र्यांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे मराठा आणि ओबीसी संघर्ष हा खेळवला जातोय का किंवा राजकारणासाठी त्याचा उपयोग केला जातोय का हा देखील प्रश्न जो आहे तो सध्या विचारला जातोय. कारण छगन भुजबळांना जे प्रश्न सभा जाहीर सभांमधून पडतात ते मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये का पडते, छगन भुजबळ ते मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये का मांडत नाही किंवा छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या सर्व ज्या मुद्द्यांना मंत्रिमंडळाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडे प्रतिसाद मिळत नाही का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे भुजबळांना नक्की
जे मांडायचं आहे ते मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये आहेत, तर त्यांना या ठिकाणी सरकार कडून हे प्रश्न सुटत नाही तर ते राजीनामा का देते, असे अनेक प्रश्न जे आहेत ते यामुळे उपस्थित होतात। पण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर भुजबळांचा नक्की भविष्याचा विचार काय, कारण त्यांना एक समूह ओबीसी समाजाचा नेता या ठिकाणी व्हायचा आहे, कारण त्यांचं कालचं विधान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। मी अनेकांचा पराभव भुजबळ म्हणून करू शकतो हे त्यांचं विधान जे आहे ती त्यातूनच येते की भुजबळ म्हणजेच राज्याच्या राजकारणातलं ओबीसीचं एकमेव नेतृत्व असा त्यांचा अर्थ आहे का, हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे। त्या वक्तव्यानंतर थेट बीजेपी ट्विटरवर असते, नाना पटोले असते, सर्वांनीच भुजबळांचा विरोध केला आहे, त्यामुळे भुजबळांना एकछत्री अंमल निर्माण करणं हे देखील शक्य नाही आहे। पण आता भुजबळ हे राष्ट्रवादीत राहतील का किंवा अजित पवार ज्या पद्धतीनं एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात अशा पद्धतीने दिसतो त्या पद्धतीनं ते अजित पवारांबरोबर किती वेळ राहतील हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे ते भाजपात जाऊ शकतात का किंवा भाजपामध्ये जी ओबीसी समाजाची मोठी पोकळी आहे ती भुजबळ या ठिकाणी भरू शकतात का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। जर कदाचित भुजबळ हे आगामी काळात भाजपात गेले तर कदाचित भाजपाला एक मोठा ओबीसी चेहरा मिळेल, आणि गेल्या काही दिवसांपासून ओबीसी मराठा संघर्षामध्ये ओबीसींची बाजू भाजपामध्ये जी दुबी पडली आहे ती भुजबळांमुळे भरून निघते का हे अनेक प्रश्न जे आहेत ते भुजबळांच्या एकूण या वागण्यातून या ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत। त्यामुळे भुजबळांना उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री का बोलत नाहीत, त्यांना का आवर घालत नाहीत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मागे काही गौडबंगाल आहे का की हा मराठा आणि ओबीसीचा संघर्ष जो आहे तो सरकारला पेटताच ठेवायचा आहे का, की अनेक जे प्रश्न आहेत राज्यामध्ये दुष्काळ असेल, पाणी असेल, बेरोजगारी असेल, उद्योगाचे प्रश्न असतील, हे अनेक प्रश्नांवरनं सरकारला लक्ष जे आहे ते विचलित करायचं आहे का, जनतेचं लक्ष जे आहे या प्रश्नांवर येऊ द्यायचं नाही का। त्यामुळे मराठा आणि ओबीसी संघर्ष हा सरकारकडनं पेटवला जातोय का, भुजबळ या सर्वांविषयी समाधानी नसेल तर मंत्रिमंडळातून राजीनामा का देत नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते भुजबळांच्या एकूण वागण्यातून या ठिकाणी दिसतात।